भाई ट्रोलिंग ट्रोलिंग कर रहा है भाई, सर पकड़ काय मी पकड पकड आधी काय बूम किनार आहे चला लाई रोलिंग का पत्राचा प्रकरणामध्ये चौकशी करावी अशी मागणी, शरद पवार यांची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी एक पत्र लिहून गृहमंत्र्यांकडे केलेली आहे. या सगळ्या प्रकरणात भाजपची भूमिका काय आहे? अतुल भातखळकर अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जर गृहमंत्र्याला पत्राचार प्रकरणात माननीय शरद पवार साहेबांनी जे काही त्यांचा हस्तक्षेप आहे असं त्यांनी म्हटलं आहे, तर त्यांच्याकडे काही बाबी असतील किंवा काही पुरावे असतील, म्हणूनच त्यांनी गृहमंत्र्याला ही विनंती केली आहे. तर गृहमंत्री आणि सरकार त्याबद्दलची चौकशी करतील असं मला वाटतं. सर, ईडीच्या चार्जशीटमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शरद पवार हे ज्यावेळेस अग्रिकल्चर युनियन अग्रिकल्चर मिनिस्टर होते त्यावेळेस वाय व्ही चव्हाण सेंटरला माडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्राचार संदर्भात बैठका झाल्या आणि त्यानंतर वाधवानला प्रकल्प देण्यात आला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख देखील त्या ठिकाणी उपस्थित. आता नाव नाही आहे पवारांचं त्या चार्जशीटमध्ये. मला काय वाटतं, हा संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्याच्या तपास यंत्रणा ज्या आहेत याबद्दलचे प्रकरण आहेत. याबद्दल जी काही चौकशी होईल चौकशी समोर येईल. तर अतुल भातखळकरनी जर गृहमंत्र्याला म्हटला तर गृहमंत्री त्या चौकशी करतील, त्या बैठकीत काय झालं त्याबद्दल चौकशी होईल. तर मला वाटतं यामध्ये जी चौकशी होईल आणि चौकशी अंती जे काही समोर येईल ते महाराष्ट्राला कळेलच. सर, जयंत पाटलांनी असं विधान केलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला चाललेले, तर दिल्लीला जरी जात असले तरी देवेंद्र फडणवीसांशिवाय त्यांना दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट मिळणं हे अवघड आहे. नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीमध्ये प्रचंड वजन आहे. माननीय स्वतः पंतप्रधान आणि माननीय आमचे अमितभाई शहा यांनी यापूर्वी अनेक बैठका केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासाकरता घेतल्या आहे. आणि मागेही तुम्ही बघितलं असाल, माननीय एकनाथ शिंदेजी आणि फडणवीसजींनी हे आपल्या मीडियात सांगितलं, आपल्याला सांगितलं आहे की स्वतः मोदीजींनी त्यांना सांगितलं की जे जे प्रकल्प जो जो विकास माननीय एकनाथ शिंदेजी मागतील तो विकास आम्ही त्यांना देऊ, त्या त्या योजना देऊ. आणि त्यामुळं प्रत्येक महिन्याला अपेक्षित आहे, प्रत्येक महिन्याला प्रत्येक 15 दिवसाला माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले पाहिजे. आता जर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि केंद्र सरकारची मदत पाहिजे असेल तर केंद्राच्या मदतीशिवाय कोणतेही राज्य पुढे जाऊ शकत नाही. केंद्राची मदत यांनी घेतली नाही, 2.5 वर्ष महाराष्ट्राचे यांनी खराब केले, महाराष्ट्राच्या विकासापासून वंचित ठेवला आहे. आणि केंद्र जोपर्यंत पूर्ण मदत करत नाही तोपर्यंत राज्य पुढे जाऊ शकत नाही. आता मागणारा, विकास मागणारा, राज्य पुढे नेणारा व्यक्ती जर एकनाथ शिंदे आज माननीय प्रधानमंत्री किंवा केंद्राच्या आमच्या मंत्र्यांना भेटलं असेल, केंद्रीय नेतृत्वांना भेटलं असेल, यांची काय पोटदुखी झाली आहे, यांना कुठं पोट उठलं आहे, त्यांनी काय केलं नाही 2.5 वर्षामध्ये? मोदीजींनी त्यांना थोडी थांबवलं होतं, उलट माननीय मोदीजी आणि केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना या सरकारने होऊ दिल्या नाही 2.5 वर्षामध्ये. घरकुलाचे काम बंद पाडले, सर्वांसाठी अन्न योजनेचे काम बंद योजना बंद पाडली, 8-10 योजनेचे काम होऊच दिले नाही. आणि त्यामुळं मला वाटतं आता त्यांनी थोडं शांत बसलं पाहिजे. महाराष्ट्राच्या ही जे बुलेट ट्रेन आहे फडणवीस आणि शिंदेची, या बुलेट ट्रेनचा जो डेव्हलपमेंटचा सरकारचा जो अजेंडा आहे तो जरा बघितला पाहिजे. आणि मी तर असं म्हणेल जे आम्हाला तर आनंद आहे की एकनाथजी आणि देवेंद्रजी माननीय पंतप्रधान आणि केंद्रीय नेतृत्वाला भेटून महाराष्ट्राच्या विकासाची योजना तयार करत आहे, महाराष्ट्र पुढे नेत आहे. संजय सरकार 40 बंडखोर आमदारांसाठीच काम करते, त्यामुळे भाजपचे 106 आमदार नाराज आहेत असं जयंत पाटील म्हणतात आणि फडणवीस देखील नाराज आहेत असं त्यांचं म्हणणं. मला वाटतं की काहीतरी मीडियामध्ये रोज बातम्या चालाव्या आणि मीडियाची स्पेस घ्यावी याकरता या अशा प्रकारचे खोचक विधानं केल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सारखे नेते या सरकारमध्ये आहे आणि त्यामुळं अशा सरकारमध्ये कधी आमदार नाराज राहू शकत नाही जे 18 तास काम करणारे आहे.
18 महिने घरी थांबणारे नाही आहेत, 18 महिने घरी आराम करणारे नेते नाही आहेत, 18 महिने मंत्रालयात न येणारे मुख्यमंत्री बघितले आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की आत्ता जे आमचे आमदार आहे ते प्रचंड ताकदीने विकास करत आहे, कामं करत आहे, सर्व कामाला लागले आहे. कुठेही त्या ठिकाणी आमचे आमदार नाराज नाही आहे, जाऊच शकत नाही, कारण नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसजी असताना महाराष्ट्राचे आमदार उलट राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार हे त्या ठिकाणी किती त्यांच्या आता कंट्रोलमध्ये राहतील, कारण त्यांनाही डेव्हलपमेंट पाहिजे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांना. आणि ते खाजगीमध्ये सांगतात की एकनाथजी आणि देवेंद्रजी हेच आमचं डेव्हलपमेंट करू शकतात, आमच्या भागाचा विकास करू शकतात. जयंत पाटील साहेबांना राष्ट्रवादीचे आमदार आता सांभाळले पाहिजे. अजित पवार असं म्हणतात की ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडल्या जात नाही, त्यामुळे भाजपने हा दावा करू नये. असं आहे की जेव्हा त्यांनी ते आता खालच्या क्रमांकावर गेले, 294 भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडून आले. शेवटी आमचा बूथवरचा कार्यकर्ता जो असतो तो डेसिग्नेट आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आम्ही 97,000 बूथवर बूथ प्रमुख नेमले आहेत. आमच्या प्रत्येक गावामध्ये शाखाध्यक्ष आहेत, आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकारिणी आहे, आणि प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निवडणूक लढला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सहभाग घेतला आहे. आणि 294 भाजप, 41 शिंदेजी या सीट ज्या निवडून आल्या कशामुळे आल्या असतील, तर सर्वात महत्त्वाचं नवीन सरकारने जो निर्णय घेतला जनतेतून सरपंच, त्यामुळं जनतेने हा कौल दिला की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने जो जनतेचा म्हणणं ते मान्य केलं, या मागच्या सरकारने सदस्य म्हणून सरपंच निवडायचा घाट घातला होता. नवीन सरकारने सरपंच हे जनतेतून निवडल्यामुळे जनतेमध्ये त्याचा एक अत्यंत चांगला त्या ठिकाणी निकाल आला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये 325 जवळपास आम्ही पोहोचलो आहे, आणि 51% लढाई आम्ही पार केली आहे. हे त्यांना भगवत नाही आहे, आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करत आहे. त्यांना उटाळ्या तलावातले लेख कारंजी आवडत आहेत, तुमच्या घरी पण सतीचा भेट दिली, मन की बात पुढे निवडणुकीच्या दृष्टीने पुढे जाईल का? मी कालही सांगितलं, राजसाहेबांनी सांगितलं, मी सांगितलं, मैत्रीमध्ये दिलदार हृदयाचा कार्यकर्ता आहे. राज ठाकरेंची मैत्री जी आहे ती दिलदारपणे आहे. जे बोलतात ते करतात, जे सांगतात ते ऐकतात. त्या ठिकाणी आमच्या मैत्रीमध्ये मागच्या 18 वर्षापासून माझी मैत्री आहे. कोणताही राजकीय चर्चा नाही. मी त्यांच्याकडे स्वतः गेलो होतो मागच्या वेळी, तेव्हा मी त्यांना निमंत्रण दिलं होतं की तुम्ही नागपूरला आले तर माझ्याकडे नक्की चहा घ्यायला या. आणि त्यामुळं त्यांनी मैत्री दिलदारपणाने माझ्या घरी आले. पेगवीन आल्याने मग विकास येतो का? पेगवीन आल्याने विकास येतो का? आज काय परिस्थिती आहे मुंबईची, काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची? आणि त्यामुळं आता ह्या गोष्टी करू नये. महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट नव्याने सुरू झालं आहे. आता सरकार 2.5 महिने झाले आहे. जरा थोडा समोर जाऊ द्या, यांना दिसेल की काय परिस्थिती महाराष्ट्राची राहणार आहे, केंद्र सरकार किती त्या ठिकाणी मदत करणार आहे. आत्ता हे बावचळल्या परिस्थितीमध्ये आहे, संभ्रमात आहे. तीन भागातलं 3 लोक बोलतात, मीडियाचा स्पेस घेत राहतात. किमान दिवसभर मीडियात आपण दिसलो पाहिजे याकरता प्रयत्न करतात आहे, दुसरं काही नाहीये. चित्त्याने काय खावं आणि काय खाऊ नये याच्यावर आता राजकारण लागलंय, कारण जिवंत काळवीट चित्त्यांना देत असल्यामुळे बिश्नोई समाज नाराज आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. त्यांचं म्हणणं आहे की बिश्नोई समाज आणि पंतप्रधानांना पत्रही दिलेलं आहे. असं आहे, मी वारंवार सांगितलं की काहीतरी खोटक प्रश्न काढून महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट 2.5 वर्ष करण्याचे दिवस होते. 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये काय केलं हे सांगता येत नाही. आता जनतेसमोर कसं जायचं म्हणून काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा, आणि त्या नरेटिव्ह सेट करून आपला चेहरा मीडियामध्ये दिसला पाहिजे म्हणून असे खोचक प्रश्न निर्माण करता आहे. दोन प्रश्न आहेत. दोन ठाकरे एकीकडे दसरा मेळ्याचा वाद सुरू आहे, तिकडे आता उद्धव ठाकरे अचानक त्या नाही, मला वाटतं तू त्याचा अधिकार आहे, त्यांनी कुठं मेळावा घ्यायचा, कुठं त्या ठिकाणी जायचं, पण सरकारची परवानगी घ्यावी लागते प्रत्येक सभेला, प्रत्येक मेळाव्याला. त्यांच्याही काळामध्ये
आम्हाला परवानग्या घ्यायला लागत होत्या. मी साधा मोर्चा काढला, अन्न सुरक्षा योजनेत केंद्र सरकारने अन्न दिलं पण राज्य सरकार अन्न पुरवत नव्हतं. 5,000 लोकांचा मोर्चा मी काढला, माझ्यावर गुन्हे दाखल केले, काल मला कोर्टात जावं लागलं. असं आहे की शेवटी तुमच्या काळात मी आता सभा घेत आहे, त्या परवानग्या घेऊन नियमाप्रमाणे करा, नियमाप्रमाणे तुम्हाला परवानगी मिळेल. माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसचं सरकार काही कुणा अन्याय करणार नाही आहे, तर मला वाटतं त्यांनी काय करावं याच्यात मी काय जास्त बोलणं योग्य नाही. ते तर नारायण राणे साहेब सांगतील. सर, सत्ता परिवर्तन के बाद मी काय, मी वारंवार सांगितलं की त्यांनी परवानगी मागितली आहे, परवानगी भेटली की नाही भेटली यामध्ये सध्या वेळ आहे. त्या वेळची वाट न बघता, परवानगीची वाट न बघता महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक वातावरण तयार करणं, विकास करायचं बोला ना तुम्ही, त्या ठिकाणी परवानगी मिळेल तेव्हा त्या ठिकाणी तसं तुम्ही वागा. तुमच्या काळात आम्ही परवानग्या घ्यायचो ना, तुमच्या काळात परवानग्या घेतल्याशिवाय आमच्या सभा होत नव्हत्या. तुम्ही परवानगी घ्या, वाट बघा, शेवटी सर्व नियमाने चालतं राज्य. राज्य कुणाचं असं बनण्यात चालत नाही, नियमाने चालतं. मला वाटते आमचे नेते, राज्याचे नेते आणि BMC जे काही अधिकारी असतील किंवा BMC अधिकारात असेल, BMC कारवाई करेल. पण आतताहीपणा आणि उतावीळपणा आणि म्हणजे आता काही आभाळच कोसळला आजच्या आज, असं त्या ठिकाणी चित्र निर्माण करण्यात येत आहे. कायदा काय करत, कायदा या राज्यामध्ये आहे, त्यांनी त्यांचं काम करावं, कायदा आपलं काम करेल. सर, सत्ता परिवर्तन के बाद फडणवीस और शिंदे सरकार को बड़ी जीत मिली है, क्या ये और बड़ी पार्टी के तौर पर उभर रही है महाराष्ट्र में? देखिए, हमको 51% से ज्यादा वोट मिले हैं. 294 कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी के डेसिग्नेट कार्यकर्ता है, जिनका कोई तालुका अध्यक्ष है, कोई गाँव का बूथ का अध्यक्ष है, कोई जिले का पदाधिकारी है, सारे चुनाव जीते है. हमारे पास कौन सा सरपंच कौन से पद पे है पार्टी के, वो भी हमारे पास है, हम आपको डेटा अभी दे सकते हैं. हमारे 294 कार्यकर्ता सरपंच बने हैं, शिंदे जी के 41 कार्यकर्ता सरपंच बने हैं, सभी के नाम का डेटा आपको हम देते हैं. ये जो चुनाव हमने जीता है एक ही कारण से जीता है कि शिंदे फडणवीस सरकार पे जनता का विश्वास है. एक दो, शिंदे फडणवीस सरकार ने जो अत्यंत महत्वपूर्ण निर्णय लिया, जनता से सरपंच चुने जाना चाहिए, जो महाविकास आघाड़ी ने वो निर्णय को बदल दिया था. उन्होंने कहा था मेंबरों से जो चुन के उनमें से सरपंच बनेगा, लेकिन नहीं, शिंदे फडणवीस जी ने कहा कि जनता जो तय करेगी वो सरपंच बनेगा, क्योंकि पूरे गांव का विकास करना है तो जनता सरपंच चुने. जैसा पुराने कार्यकाल में होता था, कोई मुखिया होता था गांव का, वो जनता को पसंद आया, इसलिए जनता ने भारतीय जनता पार्टी और शिंदे जी को बहुमत दिया है. 51% की लड़ाई हमने पार की है. आने वाले नगर पालिका, जिला पंचायत और महानगर पालिका में भी हम सबसे बड़ी पार्टी रहेंगे और हम सबसे बड़ी पार्टी करके दिखाएंगे. शिंदे फडणवीस सरकार की जो बुलेट ट्रेन है, ये बुलेट ट्रेन का फायदा, और ये बुलेट ट्रेन जो जनता को पसंद आ रही है, इसलिए हमको बहुमत मिलेगा. लेकिन अजीत पवार का कहना है कि जो ग्राम पंचायत का चुनाव होता है वो कोई पॉलिटिकल पार्टी के चिन्ह पर नहीं होता. वो हार गए करके ऐसा बोलते है, वो जीत जाते तो बोलते हमारे थे करके. ईडी प्रकरणामध्ये, ईडी प्रकरणाने संजय राऊत के साथ शरद पवारची और तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख जी के साथ कुछ व्यवहार हुए थे ऐसा सामने आया है. इसपे अतुल भातखळकर जी ने कब लिखा है, इसपे भाजपा की क्या भूमिका है? अतुल भातखळकर जी भारतीय जनता पार्टी के सूझबूझ रखने वाले लीडर है. वो कभी भी कोई बात हवा में नहीं करते. उनके पास जब तक कोई एविडेंस नहीं होगा तब तक वो कोई बात नहीं करेंगे. जब उन्होंने गृह मंत्री को पत्र दिया ही है तो गृह मंत्री जी उसकी इंक्वायरी करेंगे और जनता के सामने आएगा क्या सच है क्या झूठ है. अजीत पवार ने कहा है कि जो शिवाजी पार्क है वो शिवसेना को देना चाहिए दशहरा रैली करने के लिए, तो वो महानगर पालिका निर्णय करेगी, उसका वेट करना चाहिए. किसने रोका है? हमने बोला है कि मत दीजिए, भारतीय जनता पार्टी ने बोला है मत दीजिए. वो BMC करेगी, उनका उन्होंने परमिशन मांगी, वो दोनों के बीच का मामला है, तो उनसे हमको कोई फर्क पड़ता नहीं है. लेकिन जिस प्रकार से 4-5 दिन को लेकर वही चल रहा है हमारे मीडिया में, तो मुझे लगता है कि इसका बहुत ज़्यादा मीडिया ट्रायल हो रहा है. वो सरकार की परमिशन मांगे, वो BMC से परमिशन मांगे, BMC परमिशन दे और उसमें जो होना होगा
उसमें क्या फर्क पड़ता है दसरा मेला हुआ क्या हुआ ना क्या नहीं हुआ, क्या होने वाला है? जब ढाई साल तुम्हारे पास थे तब नहीं कुछ किया, आप क्या होने वाला है? इनका कहना है कि शिवसेना स्टाइल में समझाएंगे। शिवसेना स्टाइल पूरे महाराष्ट्र ने ढाई साल देख ली है। थैंक यू।